एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार कर्डेल यांच्या आरोपांना राहुरीचे नगराध्यक्ष राजेंद्र तनपुर यांचे सडेतोड उत्तर. 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवून नेवासा पंचायत समितीवरती क्रांतिकारी शेतकरी पक्षाची एकहाती सत्ता. गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर शिंदेंचा दौंड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याची कारणे शोधा. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य.